हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर नवरात्र चालू झालं आहे आणि नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसं करावं तसेच कन्यापूजनाचे महत्त्व काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करा नवरात्रीमध्ये आपण अनेक पूजा पाठ तसेच होम हवन करत असतो तसेच कन्यापूजन हे देखील करावं कन्यापूजनाचं विशेष महत्त्व मानलं गेलं आहे कन्यापूजन हे अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी करावे कोणते दहा वर्ष वयोगटातील लहान मुलींना बोलवावे तसेच एका मुलाला देखील बोलवावे अगोदरच्या काळात महादेवाच्या रूपात भैरव आला होता म्हणून एका मुलाला देखील बोलवावे तेव्हाच कन्यापूजन हे पूर्ण होतं तर दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका असते तिच्यामुळे आपले दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची मुलगी ही त्रिमूर्ती असते तिच्यामुळे सुख समृद्धी घरात येते चार वर्षाची मुलगी ही कल्याणी असते तिच्यामुळे आपले कल्याण होते पाच वर्षाची मुलगी ही रोहिणी असते तिच्यामुळे आपल्याला आजारांपासून मुक्तता मिळते सहा वर्षाची मुलगी ही कालिका असते तिच्याने राजयोग येतो सात वर्षाची मुलगी ही चंडिका असते तिच्यामुळे ऐश्वर येते आठ वर्षाची मुलगी ही श्यामवती असते तिच्यामुळे आपल्याला विजय प्राप्ती होते तसेच नऊ वर्षाची मुलगी ही दुर्गा असते त्यामुळे आपल्याला शत्रूंचा नाश होतो दहा वर्षाची मुलगी ही सुभद्रा असते त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात यामुळेच दोन ते दहा वर्षाच्या वयोगटातील मुलींना जेवणाला बोलवावे तर आता आपण बघूया कन्यापूजन कसे करावे तर नऊ मुलींना आणि एका मुलाला बोलवायचे आहे ते प्रथम आल्यानंतर त्यांचे पाय पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे आणि पायावरती स्वस्तिक काढायचे आहे कुंकुवाने त्यांना बसण्यासाठी लाल वस्त्र टाकायचे आहे आणि जर तुम्ही लाल चुनरी घेतली असेल तर लाल चुनरी टाकायची आहे आपल्या घरात देवी चाली अशा आहे अशा भावनेने पूजा करायची आहे पाय धुवून झाल्यानंतर त्यांना बसवायचे आहे आणि त्यांच्यावरती अक्षता टाकायची आहे तसेच हळदी कुंकू लावायचे आहे तुम्ही गोडाचे जेवण करायचे आहे खीर चपाती म्हणा शिरा किंवा पुरणपोळी तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे तुम्हाला जे जमेल ते करायचे आहे कुमारिकांना जेवायला वाढल्यानंतर त्यांचे परत एकदा दर्शन घ्यायचे आहे आणि तसेच तुम्ही का त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणायची आहे तुम्ही मेहंदीचा कोण बेल चुनरी किंवा आणखीन काही वस्तू देऊ शकता नवरात्रीचे आपले हे उपवास कुमारिका पूजन केल्याशिवाय पूर्ण होत नाही तेव्हा या नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू